टुडे स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्याकरता विदर्भ स्पेशल वांगे बटाट्याची भाजी घेऊन आलेली आहे ही वांगे बटाट्याची भाजी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय अशी ही भाजी आहे पण खास करून विदर्भामध्ये अगदी घराघरात खूप आवडीने खाल्ली जाणारी ही भाजी आहे तसेच विदर्भामध्ये लग्नाच्या पंक्तीला ही भाजी हमखास असतेस तर आज आपण ही भाजी कशी करायची त्याची रेसिपी जाणून घेणार आहोत चला तर मग आता आपण आपल्या कृतीकडे वळूया वांग्या बटाट्याची भाजी तयार करण्याकरिता मी चार छोटे छोटे वांगे घेतलेले आहेत आणि दोन बटाटे त्याची साल काढून कापून घेतलेले आहे आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला थोडं जास्त घालायचं आहे कारण ही भाजी चमचमीत आणि रस्सेदार आपल्याला करायची आहे आता या ठिकाणी मी मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी आपली तेलामध्ये छान फुटायला लागलेली आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे आता जिरंसुद्धा छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि फोडणीमध्ये घातमध्ये घातलेला आहे त्यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती आता आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे आता आपल्याला हे तेलावरती छान फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये हळद घालणार आहोत यानंतर आता आपण यात चार चमचे एवढे लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत ही भाजी मस्त चमचमीत आणि स्पायसी करायची आहे त्यामुळे मी तिखट जास्त घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे धना पावडर घालायचं आहे एक चमचा जिरे पावडर घालायची आहे आणि एक चमचा आपल्याला गरम मसाला यात घालून घ्यायचा आहे आता आपल्याला हा सर्व मसाले तेलावरती छान फ्राय करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपण यात एक कापून घेतलेला टोमॅटो घालून घेणार आहोत आता आपण यात वांगे बटाट्याचे कापून घेतलेले जे काप आहेत ते या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहेत ही वांगे बटाट्याची भाजी खूप अप्रतिम आणि टेस्टी अशी लागते विदर्भामध्ये प्रत्येक छोट्या मोठ्या समारंभाला ही भाजी हमखास केल्या जाते आता आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ आता आपण आपल्या चवीनुसार यात घालायचं आहे त्यानंतर ही भाजी आपल्याला शिजण्याकरता पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला रसा किती हवा आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आहे एकदा सर्व हलवून घ्यायचं आहे आणि आता सात ते आठ मिनटांसाठी आपण ही भाजी झाकून ठेवायची आहे आणि मस्त शिजू द्यायची आहे बघा या ठिकाणी सात ते आठ मिनटं झालेली आहे आपल्या भाजीचा कलर खूप सुंदर आलेला आहे भाजीचा जो रसा आहे तो सुद्धा खूप मस्त असा झालेला आहे आपली भाजी मस्त शिजून तयार आहे यामध्ये आपण कोथंबीर घालून घ्यायची आहे आता आपली ही वांगे बटाट्याची जी भाजी आहे ती सर्व करण्यासाठी रेडी आहे तर माझी आजची ही विदर्भ स्पेशल वांगे बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच शेजारचं बेलचं आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय